तुम्ही का जाणार नाही मला मालूम आहे ना, जोपर्यंत काकू माझ्यावर बसू नये तोपर्यंत एकही काका घरी जाऊ शकत नाही. काकू बरोबर आहे की नाही माय, खोट आहे काय? तू गेल्याशिवाय बाबा घरी जातच नाही. म्हणून जे दोघं नवरा बायको आले त्यानं उभं राहा बाहेर गाऊन. एक मिनिटासाठी उभे राहा, एका मिनिटासाठी एक जण उभे राहा. जे बाहेर गाऊन ज्यानं आपल्या बायकोले आणलं त्यानं उभं राहा एक जण. हाय कोई मायकालाल शेजारणीले आणलं त्यानं उभं राहू नका. शेजारणी या ना दोघही या. क्या बात है माय विठ्ठल. आता वाळू नका, आता उभ्या राहू नका. ज्या पहिले उभ्या राहिल्या पाठवा, पाठवा या बाईने. माय विठ्ठल बापा विठ्ठल. बाई तुही उभी राह. विठ्ठल विठ्ठल तुमचा पती आला काय? या मग बापा विठ्ठल. तुमच्या हिरोने आवाज द्या. माय विठ्ठल. ओ अक्षय कुमार शिवाजीराव आले का? माने साहेब कधी येतात? माय विठ्ठल इलेक्शनले येतात काय? दहा मिनिट मला वाटलं सत्कार केला असता. वानखळे साहेब त्यांचे प्रतिनिधी तुम्हीच करा ना. हा साडी देयक तुम्हाला काय वाटलं? मी तसंच बोलावलं देणं ना घेणं. पप्पू भाऊ चव्हाण या पप्पू दादा. जमलं? पप्पू दादा यायचा सत्कार करा. साळी दे रे. माने साहेबांना उदंड आयुष्य भेटू द्या. या तुम्ही या पक्षातून इकडे काऊन चालले पप्पू भाऊ? तुम्ही एकूण या गटातून येता त्या गटात जाता, तुम्ही कुठेही राहना निवडून आले पाहिजे असं काम करू आपण. तुम्ही सत्यपालच्या पार्टीत ये ना. तिकडे पा माई पार्टी आहे संतांची. हा एखादी शाल दे रे काकाले. एवढं बुटीले घेऊन आले तुम्ही एवढ्या म्हातारपणात. काय प्रेम आहे तुमचं. तुम्ही कोण्या गावचे? कोण्या गावचे? बालाजीरावच्या गाव नका म्हणू ना. पूर म्हणजे महापुरात तुम्ही दोघा. हा पप्पू भाऊ काय हुशार लोक आहेत बरोबर. पती थांबा ना, थांबा ना पप्पू भाऊ. तिकडे पाहायला हे पती पत्नी नाहीत काय? कोणाचे? तुमचे. मग तुमचे आहेत म्हणजे तुम्हाला पैदा त्याईनं केलं की दुसरा होता काय? बालाजी भाऊ म्या बालाजीचे मायबाप आहेत म्हणून बोलावलं काय? तुम्हाला वाईट ना का वाटू देऊ? ओरिजिनल मायबाप आहेत ना तुमचे की पहिल्या घरचा आहे पोरगा? बालाजी भाऊ तुम्ही मायबापाले का? त्या माणसाले काय वाटते मालूम आहे बालाजी भाऊले? माय मायबापाचा सत्कार काऊन करावं? मी वानखळे साहेबाचा माणूस आहो पण त्याच्यावर लिहिलं आहे काय की हे माने साहेबाचे माणसं आहे. या मायबापानं गलती काय केली? तुम्ही या माने साहेबाचे यायले काऊन तुम्ही मातीत घालायचा कार्यक्रम करता? याईनं काय बिघडवलं? ते नवरा बायको आले उभे राहिले. आजी बाई एकटीच आली. काही काही लोकांनी शेजारचीले आणलं ते उभा राहिला काय? हे तुमची धर्म माया आणि धर्म बायको आहे ना तुमची धर्म पत्नी. या इकडे या समोर या. टाका घ्या हातात घ्या. मावशीच्या घरात टाका. तिकडे पा तिकडे तिकडे. अरे कॅमेरात पाह ना. मला कॅमेरा चालू आहे. लाईव्ह कार्यक्रम आहे. तुम्ही लोक मोबाईल वर सत्यपाल महाराज फेसबुक पेज शेअर करा. घ्या.
स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते बोलो रामचंद्र भगवान की जय। धन्यवाद बसा वानखळे साहेब धन्यवाद। बिंदरशिका द्या बिंदरशिका काका एक स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते आता ताकी नदी नाती धरणी माती ते स्वयंवर झाले सीते ते स्वयंवर झाले सीते ते बहु नवरा बायको आतापर्यंत टिकले आणि बायकोले घेऊन कीर्तनात आले अजून काय पाहिजे बाबू। आता नवरा बायकोत घटस्फोट वाढले आणि हे एका जागी आहे लोक एका बायकोशी राहून नाही राहिले एवढे हरामखोर झाले लोक तुम्ही नाही कारण जास्त नोटा जमा झाल्या की जुनी बायको बरी दिसत नाही। खोट बोलतो काय मॅडम बोला। हा मी खरं बोलतो ना उभ्या रा तुम्हाला पुस्तक देतो एक म्हणजे तिच्या भावानं बरोबर सांगितलं हा घ्या हा मोठा बॉम्ब आहे तुमच्यासाठी जे हरामी लोक आहेत आपल्या बायकोचा विश्वासघात करतात। खोटं बोललो काय मॅडम मी माईक रे गजा माईक कुठं आहे आता प्रत्येक वेळा तोच काढतील काय। सात माईक सांगितले होते ना बालाजी बहुले त्याईन सात दिले एक आठवो दत्तक पुत्र द्या आई धन्यवाद। मी बोललो हे खोटं बोलतो काय माईक मध्ये जोड घ्या माईक चालू करा टिकून दादा हा इकून चालू आहे ना तो टिकून चालू करा। हॅलो 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 मी बोललो 100% खरं बोलताय खरं बोललो तेव्हा माणसं टाळ्या वाजून बरं काही काही बायाही गडबड करतात हे चुकीचं आहे काय हो चुकीचं आहे म्हणजे बाई बाई गलती करत नाही करती करती बाईची गलती होती तेच मला काय हिम्मतवान बाई आहे कोणी आडनाव काय आहे आई तुमच्या कंपनीचं रेखा राम सरोदे सरोदे कंपनी हा महिला वादळची संपादक आहे महिला वादळ पेपर आहे आपलं पेपर आहे हा अरे बापरे वागीनच आहे तुम्हाला मी रुद्राक्ष नाही दिला पुस्तक देऊन राहिलो आभारी आहो हा फरक आहे शिक्षणात माहीत चालू ठेवा टिकून काढले टिकून काढला ना फोटो ऍक्शन दिली ना दीदी कॅमेरा मन तयारच आहेत बाई कॅमेरामन तयारच आहेत ऍक्शन डेली लग्नात गेली की लय फोटो काढत जा तुम्ही आपण तिघ भाऊ आहो स्पीकर वाले माऊली उभी आहे माझी गुरु माऊली एक स्पीकर वाले माऊली साऊंड डेकोरेटर एक कॅमेरामन तुम्ही दोघं भाऊ दोघही अलग अलग आहे काय तुमची कोणती कंपनी आहे दैनिक लोकपत्र चांगलंय तुमचं कोणतं प्रेम पत्र आहे तुमचा स्टुडिओ आहे हे तरी पेपरचे कॅमेरामन आहे तुम्ही स्टुडिओवाल्याने जाणून नवरा नवरदेवचे ज्याचा नंबर दोनचा धंदा आहे भेसळ करायचा हरामखोरीचा आहे त्याला लय डुबवा तुम्ही लय फोटो काढा आणि जाणून या क्षणाचे आपण गरीब लोक मेहनत करून पोट भरतो ना आणि भेसळ करणारे शेंगदाण्यात दगड लाज वाटायला पाहिजे ना तुझ्या मायचं दूध पेला बायका एकादशी धरते ना हा शेंगदाण्यात दगड टाकते अबे किती मजली बान हरामखोरा
टॉयली पोरगी लफड़े बाजत पैदा होईन. इत को कंपनी चे साहेब असा सांगून देतो शेन खाना राहिले. तुमच्या मायच्या दुधात लाच लुटपत भाळ खाऊ नका. तुमचं पोट जर नाही हरामखोर निघन तर गुन्हेगार निघन. आमची आवल्यात बापही आहे माई आहे आणि पोरगाई कीर्तनात बसून आहे. हे पाय एक लहान लेकरू बसेलाय बापाजवळ. उभं राहा. उभी राय बाई. तुझ्या बापाले उभं कर. डायरेक्टर निर्माता तुही मायने आली का बाई? भाऊ हिरोईन तुमची हिरोईन नाही आली करिश्मा. तुम्हीच सांगा ना. आल्या नाही. तब्येत नाही बरोबर. तब्येत नाही बरोबर.